राज्यपालांच्या भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले राज्यात तणावपूर्ण परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आवाड यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात जे आंदोलन सुरू आहे याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे यासाठी महाविकास आघाडीचे एक शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे महाराष्ट्रात जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे दिवसेंदिवस तरुणांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे राज्यातील वातावरण तणावपूर्ण झालेलं आहे या परिस्थितीकडे राज्य सरकारने लक्ष दिलेले दिसत नाही सरकारने जरांगेंना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग स्वीकारला असा आरोपही जयंत पाटील यांनी केला तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांकडून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे त्यामुळे राज्यात तणाव निर्माण झालेला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्यांना त्यांच्या न्याय हक्काचे आरक्षण देण्यासाठी राज्यपालांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी संपर्क साधून आरक्षणासाठी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे याकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते मंडळी त्यांचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले परिस्थिती हळूहळू बिघडत चाललेली आहे त्यासाठी राज्य सरकारने कोणतीही ॲक्शन घेतलेली नाही त्यामुळे राज्यपालांनी केंद्र सरकारशी संपर्क साधावा आणि या परिस्थितीची जाणीव करून द्यावी अशी परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा का काढावा अशी मागणी आम्ही केली असे जयंत पाटील यांनी सांगितले सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह